अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय हालचालींना वेगही येतोय. या मतदारसंघात भाजप सेना आणि मित्रपक्षाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. यामध्ये रोज विविध संघटना आपला पाठिंबा कोणत्या तरी राजकीय पक्षाला द्यायचा आहे जाहीर करतायत. त्यातच नगर जिल्ह्यातील शिवसंग्राम पक्ष, मराठा सुकाणू समिती आणि मराठा शेतकरी संघटनेनं आपला पाठिंबा भाजप आणि मित्रपक्षाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांना जाहीर केलाय. शिवसंग्राम या घटक पक्षाचे आमदार विनायक मेटे हे बीड वगळता राज्यातील भाजप सेना युतीचं काम करतायत. दरम्यान शिवसंग्राम पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस तसेच मराठा सुकाणू समितीचे संस्थापक कृषिराज टकले आणि मराठा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे यांनी याविषयी अधिक सांगितले. मी डॉक्टर कृषिराज टकले, शिवसंग्राम युवकचा प्रदेश सरचिटणीस, मराठा सुकाणू समितीचा संस्थापक. आज राज्यामध्ये युती भाजप आणि सेनेबरोबर शिवसंग्राम हा घटक पक्ष म्हणून आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करत आहे. आणि हे कामकाज करत असताना बीडमध्ये मेटे साहेबांनी NCP बरोबर शिवसंग्रामची युती त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि राज्यामध्ये भाजप सेनेबरोबर जाण्याची भूमिका त्यांनी प्रत्येक ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये शिवसंग्रामच्या, मराठा सुकाणू समितीच्या, मराठा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक संभ्रम होता की आपण कोणत्या उमेदवाराबरोबर जायचं आणि कोणत्या उमेदवाराला त्या ठिकाणी मदत करायची. यासाठी खरं तर शिवसंग्रामच्या माध्यमातून आज भूमिका स्पष्ट करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि शिवसंग्रामच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी जे दक्षिणेचे उमेदवार आहेत, दक्षिण मतदारसंघातील डॉक्टर सुजय विखे यांनी कायमस्वरूपी मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक अशी भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि स्वतः उच्च शिक्षित असल्यामुळे संसदेमध्ये चांगल्या पद्धतीने प्रश्न मांडण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे शिवसंग्राम पक्ष त्यांच्यासोबत काम करण्यासाठी त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्याबरोबर, त्यांच्यासोबत या नगर दक्षिण मतदारसंघामध्ये शिवसंग्रामची फळी त्यांच्याबरोबर राहणार आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा डॉक्टर सुजय विखे यांना मदत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. उत्तरेची, उत्तर मतदारसंघाची भूमिका आमदार विनायक मेटे साहेबांनी आत्तापर्यंत स्पष्ट केलेली नसल्यामुळे त्यांच्या ज्यावेळेस कार्यकर्त्यांना आदेश येतील त्यावेळेस आमचे मराठा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, स्वतः मी, आमचे शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अविनाशजी खापे, हे सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून उत्तर मतदारसंघातील भूमिका एवढ्या 2-3 दिवसांमध्ये त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात येईल. त्यामुळे डॉक्टर सुजय विखे यांच्याबरोबर शिवसंग्राम, मराठा सुकाणू समिती, मराठा शेतकरी संघटना या तिन्ही संघटना त्यांच्यासोबत आहेत असं या ठिकाणी मी जाहीर करतो. मी सुभाष पाटील गागरे, प्रदेशाध्यक्ष मराठा शेतकरी संघटना. 2019 आता लोकसभेची निवडणूक चालू आहे. दक्षिणेमध्ये माझी संघटना ही भाजप, शिवसेना आणि इतर जी महायुती आहे या युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. पाठिंबा देण्याचं कारण की डॉक्टर हे उच्च विद्यावैशिष्ट सर्जन आहेत आणि त्यांचं इंग्रजीवर कमांड आहे. त्यांचं इंग्रजीवर कमांड असल्यामुळं मी तिथंच या मतदारसंघाला ते संसदेमध्ये डिमांड मिळून देतील अशा प्रकारची आमची अपेक्षा. आणि विखे पाटलांचं कुटुंब आणि मी किंवा माझी संघटने यांचं जिव्हाळ्याचं नातं, विखे पाटलांची पद्मश्री विखे पाटलांनी सहकारी साखर कारखाना काढला, शेतकऱ्याला एक हक्काचं व्यासपीठ, बाजारपेठ, एक प्रक्रिया उद्योग मिळून दिला, पद्मभूषणांनी त्याच पद्धतीनं काम केलं, नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील यांनीही
या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शेतकरी हिताचे निर्णय घेतले हे सर्व बघत असताना कुठंतरी आम्ही त्यांची हक्कानं मांडू शकू, हक्कानं काहीतरी मागू शकू शेतकऱ्यांसाठी. आतापर्यंत जे आम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काम केलं, शेतीमालाच्या संदर्भामध्ये काम केलं, त्यांच्या कारखान्यावर जरी मी मोर्चा नेला असला किंवा त्या आंदोलनात भाग घेतला असला तर त्यांनी आस्थावेकपणे चौकशी केली, विचार ऐकले, विचार मी जनरल मीटिंगमध्ये विचार मांडले ते विचारही ऐकले आणि त्याचा बहुमूल्य फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे. मी सातत्यानं एक मागणी करत असतो की सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरलं जे पश्चिमेकडे पाणी वाहून जातं ते पाणी पूर्वेकडे वळवलं पाहिजे आणि ती वळवण्याची ताकद या विखे कुटुंबामध्ये आहे आणि त्यांचा हात धरून आम्ही काम करून घेऊ शकतो यासाठी त्यांना मी पाठिंबा देतो. न्यूज रिपोर्टर गोविंद फुंगे, एस एन मीडिया, राहुरी.